नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला. स्थानिक आमदार दिलीप बनकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स यावेळी लावण्यात आले होते. विकसित भारत संकल्प यात्रा भारत विकसित करण्याचा संकल्प असल्याचं त्या म्हणाल्या. जवळपास 20 कोटींच्या आज वेगवेगळ्या आरोग्य विभागाच्या आज या कामांची सुरुवात होते, काही लोकार्पण होत आहे, याचा आनंद आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा स्ट्रेंथन करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कायमच सकारात्मकता दाखवली आहे आणि कदाचित त्यामुळेच आज हे उद्घाटनं होत आहेत. भविष्यात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी लेवलच्या सगळ्याच सुविधा मिळण्यासाठी सरकार आज युद्धपातळीवर काम करत आहे आणि त्याचाच आज भाग की माझ्याही जिल्ह्यात, माझ्याही तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी मला वाटतं कधी एवढं काम आलं नाही. ते कदाचित आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात करतोय, याचा मला आनंद आहे. डॉ भारती पवार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यात आलं. मला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गुरुकुलाचा लाभ भेटलेला आहे. तरी माझ्या जीवनातील जे स्वप्न होतं ते मोदी सरकारमुळे पूर्ण झालेलं आहे. तरी मी त्यांचा सरकारचा आभारी आहे. मला पंतप्रधान योजनेचं घरकुळ मिळालेलं आहे. जुन्या घराचं नवीन घर योजनेमध्ये भेटलेलं आहे.